हरिओम, माझं नाव सदानंद पांडुरंग सोमण, धायरी उपासना केंद्र पुणे। 2008 सालपासून बापूंकडे येतो, बापूंकडे येतो म्हणण्यापेक्षा बापूंकडे बापूंनीच आणलेलं आहे आणि तेव्हापासून पदोपदी बापूंचे अनुभव येतात। यावर्षी गणपतीमध्ये गौरीचा दिवस होता, मी आणि माझी मिसेस आम्ही पुण्याला सिंहगड रोडवरून आम्ही नरेला राहतो तिकडे जायला निघालो होतो। मुंबईकडून येणाऱ्या एका गाडीने रॉंग डायरेक्शननी यूटर्न घेतला आणि मी आणि माझी मिसेस आणि आमची स्कूटर अशी हायवेच्या खाली, स्कूटरसकट आम्ही दोघेही रस्त्याच्या खाली हायवेच्या खाली 3 फूट खड्ड्यात पडलो। खड्ड्यात काय होतं माहीत नाही, पण अक्षरशः मला काही झालं नाही, फक्त 2 ठिकाणी खरचटलं आणि स्कूटर मिसेसच्या पायावर आल्यामुळे तिच्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती, पण आम्ही दोघेही वर आलो, लोक लगेच आले, स्कूटर वर घेतली, पहिल्या किकला स्कूटर चालू झाली। 15 वर्षाची जुनी कायनेटिक आहे, पण पहिल्या किकला सुरू झाली। मिसेसला विचारलं तुला काय लागलंय का, वाटतंय का काही, नाही म्हणे काही प्रॉब्लेम नाही। ज्या कारने ठोकलं होतं तो कारवाला सुद्धा खूप छान व्यक्ती होता, त्या तेही थांबलंय, मला म्हणाले आपण हॉस्पिटलला जाऊया, अहो म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आहे, मी माझ्या शर्टाचा ब्रुश त्यांना दाखवला, अहो म्हटलं बापू आमच्या बरोबर असतात, आम्हाला काही होत नाही, तुम्ही बिंदास घरी जा। घरी गेल्यानंतर बघितलं मिसेसचा पाय आंब्यासारखा सुजला होता, तोपर्यंत आजूबाजूचे लोक घराचे जमा झाले, अहो काय झालं काय झालं, तर म्हणे असं असं आहे, नाही नाही म्हणे हा फ्रॅक्चर आहे, तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जा। रात्री 11 वाजता आम्ही हॉस्पिटलला गेलो, गौरीचा दिवस होता, 12 सप्टेंबरचा दिवस होता। हॉस्पिटलला गेलो, हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे आम्ही दुसऱ्या दिवशी एक्सरे काढला, हे झाला 5 फ्रॅक्चर होते, एक स्क्रू टाकायला लागला, एवढा 2 इंचाचा स्क्रू पायामध्ये टाकला गेला, ऑपरेशन झालं, सगळं काही व्यवस्थित झालं। मोठं संकट बापूंनी आम्हाला त्या मोठ्या संकटातून वाचवलं, कारण स्कूटर सकट जेव्हा आम्ही खड्ड्यात पडलो तेव्हा त्या खड्ड्यात दगड असू शकतो, काही असू शकतं, काहीही होऊ शकतं, ते प्रसंगाचं गांभीर्य एवढं मोठं होतं की खरोखर आमच्या दोघांच्या जीवावरचं संकट बापूंनी खरंच तिथे आम्हाला वाचवलं। पण खरी गंमत पुढचीच आहे, जसं बापू आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी आधीपासूनच घेत असतो किंवा आपल्या भक्ताच्या पुढे काय संकट येणार आहे हे बापूंना निश्चितपणे माहीत असतं, ते निश्चितपणे माहीत असतं, हे बापूंनी पुन्हा आमच्या वतीत अधोरेखित केलं आणि बापूंनी आम्हाला दाखवून दिलं की बाळा बघ माझं तुझ्यावर आधीपासूनच लक्ष आहे। त्याच दिवशी 12 सप्टेंबरला सकाळी मी सिंहगड कॉलेजला MBA फायनान्सला मी गेस्ट लेक्चर म्हणून गेलो होतो आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला 8000 रुपये रोख कॅश माझ्या हातात ते गेस्ट लेक्चरचे मिळाले होते। पुढे येणाऱ्या खर्चाची बापूंनी सोय केली होती, बँकेत पैसे असतातच पण पुढे येणारं जे संकट आहे त्या खर्चाची तरतूद बापूंनी केली। आणि त्याच दिवशी बापूंनी दुसरीही गोष्ट केली की माझ्या मिसेसकडून अख्खं मातृवात्सल्य जिंदानम माझ्या मिसेसकडून बापूंनी वाचून घेतलं। जे जे बापू भक्त आम्हाला नंतर भेटले त्या त्या बापू भक्तांनी आम्हाला असं सांगितलं की एका दिवसामध्ये मातृवात्सल्य विज्ञानम एकाच दिवसात कंटिन्युअस वाचून होणं हे शक्य नाही, निव्वळ मोठी आहे आणि बापू हे तुझ्या मिसेसच्या जवळ बसलेले होते आणि म्हणूनच ते वाचून होऊ शकलं। म्हणजेच काय की ते अध्या एवढं वाचून झाल्यानंतर त्यातलं जे आपल्याला स्पंदनं मिळतात मातृवात्सल्य विज्ञानम वाचल्यानंतर आणि त्या स्पंदनातून आणि बापूंनी आर्थिक सोय तशीच केली होती, करा आश्रम गाळा घाम घ्या सदा हरिगुरुचे नाम हे जे बापू म्हणतात, बापूंनी माझ्याकडून कष्ट करून घेतले, लेक्चर देऊन घेतलं, त्याचे पैसे मला मिळाले, हॉस्पिटलच्या खर्चाची सोय बापूंनी केली आणि त्याच्याशिवाय मिसेसवर येणारं मिसेसचं जे मोठं संकट येणार होतं जे आलं होतं ते बापूंनी निव्वळ ह्या 3-4 फ्रॅक्चरवर भागवलं, नाही तर काय झालं असतं, पाय कापावं लागला असता का अख्खा जीव गेला असता ते बापूलाच माहिती। श्रीराम।